जय शिवराय मित्रांनो, राम राम, नमस्कार। आजचं टॉपिक जे की तुम्ही थंबनेलवर बघितलंच आहे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त बॅनर एडिटिंग करणार आहे आपण पिक्सआर्टमध्ये। यावर मला बरेचसे कॉमेंट आले होते, तर माझ्याकडून शक्य जेव्हा होईल तर नक्कीच मी त्यावर त्या टॉपिकवर बनवत जाईल। पण कंटिन्यूमध्ये मी जे ऑलरेडी फिक्स केलेले असतात ते माझे चालत असतात, पण कोणी कॉमेंट केलं जर माझ्याकडून शक्य होईल तर नक्कीच बनवत जाईल। आणि याआधी 6 जून शिवराज्य अभिषेक सोहळा यानिमित्त पण बॅनर ऑलरेडी मी पोस्ट केलेला आहे, ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर त्यांनी बघून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि चॅनलवर जे पण कोणी नवीन असतील मित्रांनो, सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल इज वेल करा, मीन्स ऑलवर सेट करा, त्यामुळे माझे प्रत्येक व्हिडिओ आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। सपोर्ट असू द्या मित्रांनो। आणि मला पर्सनल कॉन्टॅक्टसाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करू शकता। तर चला आता लगेच आपण एडिटिंगला सुरुवात करूया, कुठेही वेळ वाया न घालवता। तर फर्स्ट आता आपण पिक्सआर्टला ओपन करूया। आपण पिक्सआर्टमध्येच एडिटिंग करणार आहे। पिक्सआर्ट ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल। तर आपल्याला प्लसच्या सिम्बॉलपासून सुरुवात करायची आहे। तर प्लसच्या सिम्बॉलला टच करून एक न्यू इंटरफेस ओपन होणार आहे। न्यू इंटरफेस ओपन झाल्यावर तुम्ही तिथं वरती ऑल फोटो दिसते त्याला टच करून बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। जिथं तुमचं फाईल डाउनलोड करून ठेवलेले असतील तर ऑल फोटोला टच केल्यावर जिथं तुमची फाईल असतील तिथून बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। हे आपण डायरेक्टली बॅकग्राऊंड का सिलेक्ट करतो, कारण ते कॅनव्हासची जी साईज असती ती फिक्स असती। जर आपण खालून घेतलं जर बॅकग्राऊंड सिलेक्ट केलं असतं तर 1:1 या साईजमध्ये ती फिक्स असती, त्यामुळे आपण हे इकडून डायरेक्ट बॅकग्राऊंड सिलेक्ट करत असतो। ठीक आहे, तर आपलं हे बॅकग्राऊंड एकदम सिम्पल आहे, काही डिफरंट नाही आहे। आता आपण नेक्स्ट PNG ॲड करूया। तुम्हाला पूर्ण PNG आणि बॅकग्राऊंडची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि पासवर्ड 2 स्टेपमध्ये आहे आणि ते पण व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ विदाऊट स्किप सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, जास्त काही मोठा व्हिडिओ नाही आहे। पासवर्ड तुम्हाला नक्कीच भेटेल, दोन्ही पासवर्ड हे तुम्हाला कंबाईन करून विदाऊट स्पेस आणि पूर्ण कॅपिटलमध्ये टाकायचं आहे, तुमची फाईल नक्कीच एक्स्ट्रॅक्ट होणार आहे। तर आता आपण नेक्स्ट PNG ॲड करूया। नेक्स्ट PNG ॲड करण्यासाठी तुम्हाला खाली ॲड फोटोचा ऑप्शन दिसत असेल, त्याला टच करून आपल्याला ही मेन PNG ॲड करायची आहे, जे की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची असणार आहे। पूर्ण ही PNG एकदम फुल HD आहे, तुम्ही नंतर बघू शकता। फर्स्ट आपण ही PNG क्रॉप करून घेऊया। क्रॉपला सिलेक्ट करायचं आहे आणि ही PNG जेवढी आहे तेवढी आपण ही क्रॉप करून घेऊया। ठीक आहे, मीन्स आपला तेवढा स्पेस वाचेल। ठीक आहे, परत वरच्या साईडचे जे राईट सिम्बॉल आहे त्याला टच करायचं आहे आणि ही PNG आपल्याला इथपर्यंत ॲड करायची। ठीक आहे, ओके, एवढे ॲड झाल्यानंतर परत प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं, लेफ्ट डाऊन साईडला जे प्लस आहे त्याला टच करायचं। आता नेक्स्ट PNG ॲड करायची आहे आपल्याला। नेक्स्ट PNG ॲड करण्यासाठी सेम प्रोसेस आहे, ॲड फोटोला टच करायचं आहे। नेक्स्ट PNG जे की टेक्स्ट फाईल आहे, ही टेक्स्ट फाईल आपल्याला बॅक साईडला ॲडजस्ट करायची आहे। आपलं मेन PNG हे बॅक साईडला असणार आहे, जे की टेक्स्ट लोकनेते असं आहे ते आपल्याला फर्स्ट आता हे वरती जे स्क्वेअर सिम्बॉल दिसते त्याला टच करायचं आणि मोठं डाऊन करून घ्यायचं, मीन्स हे बॅक साईडला जाईल। ठीक आहे, बॅक साईडला गेल्यानंतर तुम्हाला याची ब्लेंडिंग मोड चेंज करायची। तर खाली तुम्हाला ब्लेंड हे ऑप्शन दिसत असेल तर ब्लेंड ऑप्शनला टच करून तुम्हाला ओव्हरले करून घ्यायचं आहे। ओव्हरले केल्यामुळे ते आपलं बॅकग्राऊंडमध्ये पूर्ण हे मिक्स होऊन जाईल। तुम्हाला वाटलं तर हे क्रॉप पण करू शकता, पण मी आता क्रॉपिंग करत नाही। ठीक आहे, कारण त्याच्यात वेळ वाया जाईल। तर आता प्लसच्या सिम्बॉलला टच करून आपण नेक्स्ट PNG ॲड करूया। नेक्स्ट PNG आहे जे की लाईट इफेक्ट ॲड करायचं आहे आपल्याला बॅक साईडमधला। तर ॲड फोटोला टच करायचं आहे आणि जे तुम्हाला मी लाईट इफेक्ट दिली आहे ब्ल्यू, ही लाईट इफेक्ट त्याची साईज पूर्ण जेवढी कॅनव्हासची साईज आहे तेवढी वाढून घ्यायची आहे। आणि फर्स्ट त्याच्यानंतर तुम्हाला हे ब्लेंड ऑप्शनमध्ये जाऊन त्याची ब्लेंडिंग मोड स्क्रीन करून घ्यायची आहे। स्क्रीन केल्यानंतर वरती जे ऑप्शन दिसते मूव टू डाऊन करून घ्यायचं आहे। ठीक आहे, मूव टू डाऊन केल्यामुळे हे आपलं टेक्स्टवरती येणार आणि आपल्या मेन PNG बॅक साईडला पण जाईल, अशा पद्धतीनं ॲड करायचं। ठीक आहे, एवढं ॲड झाल्यानंतर परत प्लसच्या सिम्बॉलला टच करून आता नेक्स्ट PNG ॲड करायची। नेक्स्ट PNG एक लाईट इफेक्ट ॲड करणार आहे आपण, तर सेम प्रोसेस आहे, ॲड फोटोला टच करायचं आहे।
जिथं पण तुमची फाईल असेल तिथून तुम्हाला हे लाईट इफेक्ट ॲड करून घ्यायची. पूर्ण PNG तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो, कसलाच ताण नाही आहे. आणि त्यानंतर याची ब्लेंडिंग मोड चेंज करूया. ब्लेंडिंग मोड आपल्याला स्क्रीन करून घ्यायची आहे, ठीक आहे. स्क्रीन केल्यानंतर थोडंसं हे व्हाईट पोर्शनमध्ये इथपर्यंत आपल्याला, ठीक आहे, इथपर्यंत ॲड करून घ्यायची. ओके, परफेक्ट. परत आता प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आहे, ठीक आहे. एवढं झाल्यानंतर आता नेक्स्ट PNG ॲड करणार आहे, जे की आपली मेन टेक्स्ट फाईल आहे. तर सेम प्रोसेस आहे, ॲड अ फोटोला टच करायचं आहे आणि तिथून आपली मेन टेक्स्ट फाईल आपल्याला ॲड करायची. पूर्ण हे आपली टेक्स्ट फाईल आहे, एकदम सिम्पल आहे. बॅनर पण एकदम सिम्पल आहे, काही असं वेगळं जास्त एक्स्ट्रा काही ॲड केलं नाही आहे. कारण अशा बॅनरसाठी जेवढं सिम्पल बॅनर असणार आहे तेवढं चांगलं वाटतं, त्यामुळे एक्स्ट्रा ऑर्डिनरी याच्यात काहीच केलं नाही आहे, ठीक आहे. ही टेक्स्ट फाईल आपण इथं ॲड करून घेऊया. तुम्ही वाटलंच क्रॉप करू शकता, मी डायरेक्टली ॲड केली आहे. आता ही इथं ॲड झाल्यानंतर परत प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आहे. आता आपण नेक्स्ट PNG ॲड करूयात, ॲड फोटोला टच करून. ही पण टेक्स्ट फाईल, फर्स्ट याची पूर्ण आपली जेवढी कॅनव्हसची साईज आहे तेवढी वाढून घेऊया. मीन्स ॲक्च्युअली साईज आपल्याला कळल, तुमच्या इच्छेने तुम्ही साईज ॲडजस्ट करू शकता. आणि तुम्हाला ॲड करताना हे क्रॉप करून ॲड करत जा मित्रांनो, कारण जर आपल्याला बॅक याच्या बॅक साईडची PNG मूव करायची असेल तर ते आता करता येणार नाही, कारण ही आपण क्रॉप करून घेतली नाही. तुम्ही क्रॉप करून घेतल्यानंतर ती ह्या PNG साईज तेवढीच राहणार. मी तुम्हाला दाखवतो, जस्ट क्रॉपच्या ऑप्शनला टच करायचं आहे आणि ही PNG आपण एवढी, कारण कोणाकोणाला कधी कन्फ्यूज होतं समजत नाही, त्यामुळे मला कधी सांगावं लागतं डीपमध्ये, ठीक आहे. एवढी क्रॉप करून घेतल्यामुळे आता ह्या PNG साईज एवढीच झाली आहे, त्यामुळे आपल्याला बॅक साईडची PNG सिलेक्ट करता येणार आहे, ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक PNG तुम्ही क्रॉप करून घेत जा. ही क्रॉप केल्यानंतर परत प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं. आता नेक्स्ट PNG ॲड करूया. नेक्स्ट PNG ॲड करण्यासाठी सेम प्रोसेस असणार आहे, ॲड फोटोला टच करून. जे की ही आपली रेक्टॅंगल आहे, ठीक आहे. तुम्हाला नेमिंग वगैरे ॲड करायचं असेल तर तुम्ही नेमिंग पण ॲड करू शकता. आणि तुम्हाला इमेज वगैरे ॲड करण्यासाठी जागा पण आहे, ठीक आहे. त्या पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता. जर तुम्हाला ह्या रेक्टॅंगलची ओपॅसिटी जर चेंज करायची असेल तर या ओपॅसिटी या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही ओपॅसिटी कुठे गेलं, ठीक आहे. हां, ओपॅसिटी या ऑप्शनमध्ये जाऊन थोडीशी ओपेसिटी हे कमी जास्त करून तुम्हाला मॅचिंगनुसार तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. मला हे वाईट ठीक वाटते, कारण नेम याच्यावर डार्कमध्ये ॲड केलं तर अजून चांगलं वाटणार आहे, ठीक आहे. एवढं ॲड झाल्यानंतर परत प्लसच्या सिम्बॉलला टच करून आपलं नेक्स्ट PNG जे की डेट आहे, ठीक आहे. डेटची PNG ही एका साईडला आपण कॉर्नरला ॲड करून टाकूया, ठीक आहे. इथं तुम्हाला याची साईज जेवढी पाहिजे असेल तेव्हा इच्छेने तुम्ही ॲड करू शकता. ही डेट इथं ॲड झाल्यानंतर परत प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं. तुमचं जर लोगो वगैरे असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. अशा पद्धतीनं आता हे राईटच्या सिम्बॉलला मी टच करतो. अशा पद्धतीनं आपलं एकदम सिम्पल बॅनर हे तयार झाला. आणि हे बॅनर फुल HD आहे, तुम्ही बघू शकता क्वालिटी, एकदम क्वालिटी खतरनाक आहे, कसलाच इश्यू येणार नाही तुम्हाला, ठीक आहे. टेक्स्ट फाईल वगैरे एकदम कडक आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केलेले, ठीक आहे. बॅनर आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येतो, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.